विद्यार्थी मित्रों, प्रकरण सहावं, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणामधील अतिशय महत्त्वाचा घटक उपघटक की तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना किंवा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली, देशव्यापी संघटना स्थापन झालेली, याचा आढावा या घटकामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग मध्यम कालखंडामध्ये परकीय भारतामध्ये आले, इंग्रज आलेले, फ्रेंच आलेले, डच आलेले, पोर्तुगीज आलेले, भारतामध्ये येऊन वसाहती स्थापन करू लागलेले, व्यापार करू लागलेले, प्रशासन सत्ता निर्माण करू लागलेले. या सर्व परकीयांच्या सत्ता भारतामध्ये निर्माण झाल्यानंतर यांनी आपल्या ज्या प्रदेशामध्ये राज्य निर्माण झालेलं त्या प्रदेशामध्ये अन्याय आणि अत्याचार सुरू केलेले आहे. या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधात भारतीय लोक एकत्र आलेले आणि इंग्रजांना विरोध करू लागलेले, वेगवेगळ्या संघटना स्थापन करून वेगवेगळ्या प्रदेशामधील समस्या प्रश्न सोडवून घेऊ लागलेले. मग अशा वेळी इंग्रज अधिकारी ॲलन हूम याने भारतीयांना एक संदेश दिलेला आहे की तुम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून भारतामध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याऐवजी एखादी एक देशव्यापी संघटना स्थापन करा आणि त्या संघटनेच्या माध्यमातून भारतामध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवून घ्या, असा संदेश दिला. कुठेतरी बोलत असताना त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, असा संदेश भारतीयांना देण्याचं कार्य केलेलं आहे. या संदेशाचीच भारतीय लोक वाट पाहत होते. 1857 पासून एकत्र येण्याच्या संधीची भारतीय लोक वाट पाहत होते, नेते वाट पाहत होते, आणि ती संधी भारतीयांना मिळाली ना. सर्व भारतामध्ये ज्या संघटना स्थापन झालेले होते अशा संघटनामधील नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि सर्व भारतामधील महत्त्वाच्या नेत्यांना, संघटनांच्या प्रमुखांना निरोप पाठवलेला आहे की आपण एकत्र येऊ, एखादी देशव्यापी संघटना स्थापन करू. कुठे यायचे, काय कशी संघटना स्थापन करायची, याच्यासाठी मुंबई या ठिकाणी आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये देशव्यापी संघटना स्थापन करू, असा निरोप सर्व नेत्यांना गेला. आणि सर्व नेते मुंबईला 28 डिसेंबर 1885 एकत्र आलेले. या सर्व नेत्यांची बैठक मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल सभागृह या ठिकाणी झालेली, मुंबई या ठिकाणी बैठक झालेली. आणि या बैठकीमध्ये सर्व नेते आलेले होते, त्यांनी बैठक घेऊन निर्णय चर्चा करून निर्णय घेतला की आपण एक देशव्यापी संघटना स्थापन करू. संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेला नाव दिलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झालेली, मुंबईला झालेली स्थापन झाली. आणि या बैठकीला ॲलन होम यांचा एक प्रतिनिधी हजर होता, त्याने मार्गदर्शन केलेले की अशी संघटना स्थापन करा, का मार्गदर्शन केलेले. त्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना मुंबई या ठिकाणी झाले. या बैठकीला 72 प्रतिनिधी हजर होते, देशाच्या वेगवेगळ्या भागामधून, कानाकोपऱ्यामधून, प्रदेशामधून किती प्रतिनिधी आलेले होते, 72 प्रतिनिधी आलेले होते. या 72 प्रतिनिधींनी एकत्र येऊन देशव्यापी संघटना स्थापन केलेली, त्या संघटनेला भारतीय राष्ट्रीय सभा असं नाव देण्याचं कार्य केलेलं. व भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर या सभेचा पहिले अध्यक्ष म्हणून, पहा या सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून एकंदरीत कुणाची निवड झालेली असेल तर उमेशचंद्र बॅनर्जी किंवा योमेशचंद्र बॅनर्जी यांची निवड झालेली. या 72 लोकांनी, नेत्यांनी एक चर्चा करून काय केलेले, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून योमेशचंद्र बॅनर्जी किंवा उमेशचंद्र बॅनर्जी किंवा WC बॅनर्जी यांच्या अध्यक्ष म्हणून, पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्याचे कार्य केलेले. या उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय सभेचं कार्य सुरू झालेले, सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशामधून 72 प्रतिनिधी या ठिकाणी हजर झालेले राहिलेले. मग त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, उमेशचंद्र बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर असे महत्त्वाचे नेते होते. गांधीजी या बैठकीला हजर होते. अशा महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन काय केलेली, ही संघटना स्थापन करण्याचं कार्य केलेलं आहे. या संघटनेचं कार्य भारतामध्ये सुरू करण्याचं कार्य केलेलं आहे. हे सभा स्थापन झालेली, पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्याचं कार्य केलेले. मग या पहिल्या बैठकीमध्येच या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उद्दिष्ट देखील ठरवण्यात आलेली की मेन उद्दिष्ट काय असेल तर भारताला स्वातंत्र्य मिळवून घ्यायचे. पहा,
स्वातंत्र्य मिळून घ्यायचं आहे, भारतामध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडवायच्या, समाजाचा विकास घडवून आणायचा आहे, इंग्रजांचं किंवा परकीयांचं दहशतवाद संपुष्टात आणायचा आहे, अन्याय संपवायचा आहे, अशा वेगवेगळ्या उद्देशानं ही देशव्यापी संघटना स्थापन झालेली आहे. या बैठकीसाठी ॲलन होम यांचा प्रतिनिधी हजर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई या ठिकाणी 28 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली. ॲलन होम यांच्यामुळेच ही भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाली. म्हणून ॲलन होम यांना भारतीय राष्ट्रीय सभेचं जनक असं मानण्याचं कार्य केलेलं आहे. केवळ त्यांच्या संदेशामुळं, त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यानं ही सभा स्थापन झाली. म्हणून भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक करता गर्विता ॲलन होम यांना मानण्याचं कार्य केलेलं दिसून येतं. पहा, हे भारतामध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी भारत देशामध्ये एक देशव्यापी संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेचं नाव दिलेलं भारतीय राष्ट्रीय सभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशव्यापी. आणि या काँग्रेसची स्थापना झाल्यामुळे नंतर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लढा देऊन, आंदोलन करून, चळवळ निर्माण करून भारताला स्वातंत्र्य मिळवून घेण्याचं कार्य केलेलं आहे. जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली नसते तर भारताला कदाचित स्वातंत्र्य मिळालं नसतं. कारण या संघटनेच्या माध्यमातून सर्व भारतीय एकत्र आलेले आहेत, भारतीयांनी एकत्र येण्याचं कार्य केलेलं आहे, लढा देण्याचं कार्य केलेलं आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून घेण्याचं कार्य केलेलं दिसून येतं.